हॅलो, नमस्कार. मी दिलीप मराठे, मंडणगड, जिल्हा रत्नागिरी. आपले सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची शपथ ज्या मंदिरात घेतली, अर्थात रायरेश्वर मंदिर, आणि ते मंदिर ज्या गडावर आहे तो रायरेश्वर किल्ला, आज आपण पाहण्यासाठी चाललो आहोत. चला माझ्यासोबत एक फेरफटका मारूया किल्ले रायरेश्वर. मित्रांनो, गिरिदुर्ग या प्रकारात मोडणारा हा रायरेश्वर किल्ला समुद्र सपाटीपासून जवळजवळ 1373 मीटर म्हणजे 4505 फूट उंचावर आहे. दाट झाडी, खोल दऱ्या, उंचच उंच सुळके, विस्तीर्ण पठारे, लांबच लांब सोंडा, आडवळणी घाट, किल्ला रायरेश्वर. आता आपण चाललोय रायरेश्वरावर. प्रचंड धुकं आहे आणि थंडी पण खूप आहे. आज रविवार दिनांक 10 सप्टेंबर 2023 दुपारी 12:10 आपण आता रायरेश्वर गड चढतोय. किल्ला चढायला सुरुवात केली. धावायला झालं सगळ्यांना. मनीष शिंदे पुढे, शिडी आहे लोखंडी. आपली मंडळी सगळी चढतायत. कस आहे वर? छान आहे ना? दुसरं काय नाही, ठीक आहे, तेवढं पाहिजेच. चला बघून घ्या. चला दुसरी शिडी. मनीष सर, एक एक शिडी पार करून पलीकडे जायचं आहे. चला अजून वर जरा. गडाच्या शेजारी तुंग, त्रिकोणा, लोहगड, विसापूर, प्रतापगड, केंजळगड, कमळगड, विचित्रगड, मकरंदगड इत्यादी किल्ले आजूबाजूला आहेत. हो. मित्रांनो, प्रचंड धुकं आहे, प्रचंड. बघा, खाली दरीमध्ये एक कण पण दिसत नाही आहे आणि त्या छोटे छोटे दिसतात व्हाईट त्या गाड्या आहेत. आपण खाली जिथे उतरलो ना त्या, आणि ही लोक उतरत आहेत. पण छान आहे, सुरक्षित शिडी आहे, काही अडचण नाही. म्हणजे या सावकाश. रेलिंग पकडा. येस, 2 मिनिटं. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेला हा रायरेश्वर, त्याच्या जवळचं गाव आहे कोरले, आणि पुण्यापासून भोर साधारण 62 किलोमीटर आहे. भोरपासून कार्लेगाव साधारण 20 किलोमीटर आहे, आणि कार्ल्यापासून रायरेश्वर हा किल्ला साधारण 9 किलोमीटर आहे. तर आपण ट्रेकिंगला इथे येऊ शकता. दमछक करणारा चढ आणि भीती वाटणाऱ्या या शिड्या चढल्यानंतर आपण अतिशय रम्य अशा रायरेश्वर. नमस्कार. इकडे आता आलो आहे रायरेश्वर किल्ल्यावर. आता आलो आहे मी. आता एक एक भाग बघायचा आहे. सगळ्यात प्रथम हे पठार आहे एक छोटं, आणि ते वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत, खूप सुंदर फुलं आहेत बघा. तुमची नजर जोपर्यंत पोचेल तोपर्यंत ही फुलं आहेत, आणि अतिशय सुंदर फुलं आहेत. मनीष सर, हे कराडे सर, लंबे सर वेगवेगळ्या फुलांचा आस्वाद घेत आहेत. रायरेश्वराचे पठार 11.04 किलोमीटर लांब आणि 1.02 किलोमीटर रुंद असं
त्याचं विस्तीर्ण पठार, पठाराचा विस्तार साधारण 16 स्क्वेअर किलोमीटर आहे। असा प्रचंड विस्तीर्ण असा किल्ला किल्ले रायरेश्वर। प्रचंड धुकं, सोसाट्याचा वारा आणि ही रंगीबेरंगी फुलं पाहत पाहत या वनराईचा आनंद घेत घेत आपण पुढे चाललो आहे। मित्रांनो, रायरेश्वरचं पठार आहे, जवळजवळ 20 प्रकारची फुलं या सीझनमध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि तशा प्रकारचे बोर्ड इथे लागलेले आहेत। इथलं वैशिष्ट्य असं आहे, समजा पिवळ्या रंगाच्या फुलांचं पठार असेल तर त्या विस्तीर्ण पठारात एक सिंगल लाल रंगाचं फूल तुम्हाला दिसणार। हां मित्रांनो, अखेर आपण रायरेश्वरच्या मंदिराशी पोचलो। खूप मजा आली। पहिला भला मोठा चढ आहे, शिडी आहे, त्याच्यानंतर पठार सगळं बघत आलो आपण फुलं, आणि मंदिरात प्रवेश करणार आहोतच आम्ही, पण त्याआधी बाहेरून तुम्हाला व्हिडिओ दाखवला। खूप गारठा आणि प्रचंड धुकं आहे, अतिशय नयनरम्य असं हे रायरेश्वर मंदिर। मुद्दाम आधी बाहेरून दाखवलं तुम्हाला, आत गेलं शक्य असेल बघूच परत। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेली आणि स्वराज्याचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाणारे रायरेश्वर मंदिरात आपण आता आलो आहोत। मित्रांनो, आपण आज रायरेश्वरच्या मंदिरात प्रवेश करत आहोत। खूप प्रतीक्षेनंतर आपल्याला ही संधी मिळते। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा ज्या मंदिरात केली, काही क्षणातच मी त्या मंदिरात आपण आता जाणार आहोत। आपण रायरेश्वर मंदिरात आता आहोत आणि आपले मंडळचे मावळे सगळे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। भवानी जय शिवाजी। आज आपण खूप भाग्यवान आहोत मित्रांनो। हेच ते रायरेश्वर मंदिर जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली होती। बाल शिवाजी बरोबर त्यावेळेला कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी मालुसरे, सूर्याजी काकडे, बापूजी मुद्गल, नरसप्रभू गुप्ते, सोनोपंत डबीर असे 12 मावळ्यातील सवंगड्यांना सोबत घेऊन 27 एप्रिल 1645 रोजी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा याच रायरेश्वर मंदिरात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी घेतली होती। मित्रांनो, आपण खूप भाग्यवान आहोत की याची देही याची डोळा या रायरेश्वराचं पूजन करण्याचं आपल्याला भाग्य लाभलं। मनुष्य सृष्टिरूपी कल्पवृक्षका बीजरूप चैतन्य निराकार परमपिता परम शिक्षक परम सद्गुरु ज्ञान का सागर आनंद का सागर सुख का सागर शांति का सागर पवित्रता का सागर पापकटेश्वर मुक्तेश्वर भानेश्वर अमृतेश्वर तेलेश्वर बेलेश्वर विमलेश्वर कमलेश्वर सोमनाथ अमरनाथ पशुपतिनाथ रामेश्वरम त्र्यंबकेश्वरम बंधा ब्रह्मा द्वारा रायरेश्वर पठाराचं भौगोलिक स्थान आणि त्याच्या आजूबाजूच्या किल्ल्यांची डोंगरांची माहिती या बोर्डवर आहे। या किल्ल्यावर 40 ते 45 घरं आणि त्यामध्ये लोक वास्तव्य करून राहतात। आपल्या भोजनाची लज्जतदार सोय हे स्थानिक लोकांकडून होते। गरमागरम भाकरी आणि पिठलं याची लज्ज तर न्यारीच असते। चला तर आता पुढच्या पठारांकडे आपण वळूया। या किल्ल्यावर पांडवकालीन शिवमंदिर आपण पाहिलं, 7 रंगाची माती पाहायला मिळते, पांडवकालीन लेणी आहेत, एक गोमुख कुंड आहे, अस्वल खिंड आहे ज्याला नाखिंदा टोक म्हटलं जातं। 7 रंगाची माती हे इथलं निश्चित एक भौगोलिक आश्चर्य आहे। मित्रांनो, भर दुपारी धुक्यानं भरलेला सोसाट्याच्या वाऱ्यानं थंडगार हवा देणारा सह्याद्रीच्या कडे अतिशय दिमाखानं उभा असलेला असा रायरेश्वर भटकंती करून सोडताना निश्चित पाय आपले जड होतात, ऊर्जा संक्रमित होते या सिद्धांतावर जर आपला विश्वास असेल
तर ज्या रायरेश्वर मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झाली अशा पायरीवर माथा टेकण्याचं भाग्य आज मला लाभलं यासारखा दुसरा आनंदाचा क्षण असू शकत नाही। राजे नक्की पुन्हा येऊ, राजे नक्की पुन्हा येऊ असा शब्द देऊन आपण एक एक पायरी खाली होतो। आजचा ट्रेकिंगचा दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात उल्लेखनीय असा दिवस होता। ही भावना प्रत्येकाच्या मनात जागृत राहते। हर हर महादेव, जय भवानी, जय शिवराय।